वृद्ध नागरिक विशेषतः महिलांना भूलथापा देत विश्वास संपादन करीत हात चलाकीने त्यांच्या जवळील दागिने मोबाईल रोकड लंपास करणाऱ्या टोळीच्या म्होरक्याला पोलिसांनी गजाळ केला आहे. दत्ता काळे असे या म्होरक्याचं नाव आहे. रस्त्याने पायी चालणाऱ्या वृद्ध नागरिकांना विशेषतः महिला वर्गाला कोणते तरी भूलथापा देत त्यांना बोलण्यात गुंतवून त्यांच्या जवळील दागिने लंपास करण्याच्या घटना कल्याण डोंबिवलीत वाढल्या होत्या. पोलिसांनी या टोळीचा शोध सुरू केला होता. दरम्यान आता या टोळीच्या म्होरक्याला अटक करण्यात आले. या तिघांकडून पोलिसांनी एकूण 2,40,000 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने व 1,400 रुपये रोकड हस्तगत केली आहे. अशा पद्धतीची एक पारधी आरोपींची 3 जणांची टोळी आम्ही अटक केलेली आहे. याच्यामध्ये सेट को लडका हुआ है या आगे कुछ राहट चालू आहे इस बहाने से त्यांच्याकडून ते खिशातले जे काय असेल ते ऐवज किंवा त्यांच्या अंगावर जे काय असेल ते दागिने हे दागिने काढून घ्यायचे आणि अशा पद्धतीची बनवणी करून ते दागिने घेऊन पसार व्हायचे. असे एकूण त्यांच्यावर 15 ते 20 गुन्हे आतापर्यंत दाखल झालेले आहेत. महात्मा पोलीस स्टेशनच्या 2 गुन्ह्यांची त्यांनी कबुली दिली असून त्यामधील मुद्देमालसुद्धा 6 लाखाचा आम्ही हस्तगत केलेला आहे. या आरोपींवर कुर्ला मुलुंड वर्तकनगर पायधुनी अशा पोलीस स्टेशनमध्ये एकूण जवळजवळ 22 गुन्हे दाखल आहेत.